नवापूर एक्सप्रेस न्यूज चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे, म्हणून मी सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो आणि चौथ्या वर्षाला पदार्पण निमित्त मी शुभेच्छा सुद्धा देतो। नवापूर एक्सप्रेस न्यूज हे जे यूट्यूब माध्यमातून जे बातम्या प्रसारित करतं त्यांना अतिशय असा प्रतिसाद लाभलेला आहे। गेल्या तीन वर्षामध्ये म्हणजे चौथं वर्ष एक मेला चालू होणार आहे, तरी सुद्धा तीन वर्षामध्ये जवळपास 56,000 सब्सक्राइबर त्यांनी निर्माण केलेले आहे, म्हणजे नवापूर एक्सप्रेस न्यूजचा चाहता वर्ग किती मोठा आहे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं। आज नवापूर एक्सप्रेसचं जे चौथं वर्ष पदार्पण करीत असताना नवापूर एक्सप्रेस हे ज्या दैनंदिन ज्या घटना घडत असतात त्या त्वरित जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे एक्सप्रेसने केलेलं आहे। जे जनतेपर्यंतच्या माध्यमातून काही घटना घडत असतील किंवा इतर बातम्या जनतेपर्यंत पोहोचत नाही, परंतु पूर्ण ज्या जिल्ह्या नंदुरबार विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात इतर बातम्या येतात त्या त्वरित यूट्यूबच्या माध्यमातून नवापूर एक्सप्रेस न्यूजच्या माध्यमातून आम्हाला मिळत असतात। मीसुद्धा नवापूर एक्सप्रेस न्यूजचा चाहता आहे, परत ह्या म्हणजे भविष्यामध्ये नवापूर एक्सप्रेस न्यूजचा चाहता वर्ग अजून वाढावा आणि दैनंदिन त्यांनी जो आजच्या पद्धतीने काम करत आहे तो पुढे सुद्धा अविरतपणे आणि निर्भीडपणे करत राहावं असं मी त्यांना सांगू इच्छितो। परत चौथ्या वर्षा पदार्पणानिमित्त मी आपले पुनश्च धन्यवाद देतो।